काल माननीय जरांगे पाटलांनी या सरकारला पुन्हा एकदा 60 दिवसाचा वेळ दिलेला आहे. याचा अर्थ असा नाही की जरांगे पाटलांनी हे आरक्षणाची लढाई सोडलेली आहे. आरक्षण मिळावं यासाठी सरकारच्या विनंतीला मान देऊन, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन, मराठा समाज तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊ शकतो ही भूमिका जरांगे पाटलांनी दाखवलेली आहे. पण जर सरकारने गेल्या 40 दिवसाचा वेळ घेतलेला होता, कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही. पुन्हा एकदा जर 60 दिवसाची वेळ घेऊन जर चुकीची भूमिका जाहीर केली किंवा जर वेळेत भूमिका जाहीर नाही केली तर जरांगे पाटील जो शब्द देतील त्या शब्दाच्या पाठीमागं अख्खा महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठेल. आणि आरक्षण कशा पद्धतीने घ्यायचं हे मराठ्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यामुळं जरांगे पाटलांनी वेळ दिला ही तुमच्यावर केलेला एक उपकार आहे किंवा सरकारवर दाखवलेली दया आहे. पण मराठा समाजाच्या जर प्रत्येक वेळेस वेळ घेऊन जर तुम्ही आरक्षणाला कोणत्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये बसवत नसाल, मराठा समाजाच्या आरक्षणाचं जर समाधान करत नसाल, तर त्यानंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. तर ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे त्या आम्ही घेऊ, या पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी महाराष्ट्राच्या तमाम मराठ्यांना त्यांच्या शांततेच्या भावनेतून दिलेली आहे. मराठ्यांच्या या लढाईमध्ये हा जो काही हिरा मिळालेला आहे तो महाराष्ट्राला इथून पुढे नेतृत्वाच्या स्वरूपात असाच राहावा या अभेद्य विचारापोटी मराठ्यांनी 60 दिवसाचा या सरकारला वेळ दिलेला आहे. नाक बंद करणार, मुंबईची नाक बंद करणार असं इशारा दिलेला आहे. तर तुम्ही कुणाची नाक बंद करणार? सोलापूर मुंबईला जाणार का? सोलापुरात देखील भेटी धरून नाक बंद करणार सोलापूर प्रशासनाची? पहा, मराठ्यांचा इतिहास या सगळ्या जगाला माहीत आहे. आटकेपार झंडा हे जे ब्रीद वाक्य आहे ते अख्ख्या जगाने आजपर्यंत अनुभवलेलं आहे. ज्यावेळेस जरांगे पाटील सांगतात की मी मुंबईचं नाक बंद करू, याचा अर्थ मराठा समाज महाराष्ट्राचं नाक बंद करू शकतं. मराठा समाज ज्यावेळेस रस्त्यावरती उतरील त्यावेळेस महाराष्ट्राची कोंडी होऊ शकते. पण सामान्य मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सामान्यांचं जनजीवन विस्कळीत होऊ नये या भूमिकेतून आम्ही नेहमीच सामंजस्यपणाची भूमिका घेतलेली आहे. पण जर ज्यावेळेस लढाई आरपारची येईल, आमच्या नरड्यावरती सुरी ठेवली जाईल, त्यावेळेस आम्ही आमचा जीव घेणार नाही, तर जी वेळ दिलेली माणसं आहेत त्यांनी निर्णय नाही घेतला तर त्यांचाही जीव घेण्यासाठी मागं पुढं बघणार नाही. ही मराठा समाजाची भूमिका आहे. नाक दमण्याचा अर्थ तो होऊ शकतो. माझं नाव अंकुश राम शिंदे, राहणार बोरामणी. मी टावर असं चढलो की मला मराठ्यासाठी आरक्षण पाहिजे, त्याच्यासाठी मी टावरवर चढलो. मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, 2-3 झालं कोर्टामध्ये गेले तरी सुद्धा मिळालं नाही. आता हे लास्ट वॉर्निंग सरकारला, मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. नाही मिळालं तर आम्ही आत्महत्या करू टावरवर न पडून. मी टावरवर गेलतो, टावरवर 8 दिवस उपोषण करीन. टावर हाय 600 मीटरचा, तरी सुद्धा मी त्याच्या परीस जास्त जाऊन मी आत्महत्या करीन. आज बोरामणीतील आजूबाजूच्या सर्व गावातील मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी जे गेली 2 महिने झालं जे आंदोलन विविध माध्यमातून होत आहे त्याचाच भाग म्हणून आज आम्ही बोरामणीतून सर्व सकल मराठा समाज आज पायी चालत जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे. नक्कीच काल जरांगे पाटील साहेबांनी उपोषण मागे घेतले, पण त्यांनी साखळी उपोषण हे आम्हाला सर्वांना सूचना केलेली आहे ती त्या पद्धतीने आम्ही एक वेगळं स्वरूप म्हणून पायी चालत चाललो आहे. आणि जरांगे साहेब पाटील यांनी जे सरकारला मुदत दिली आहे त्या मुदतीचे आज सर्व मराठा समाजाला महाराष्ट्रातील सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊन 50% ओबीसीमध्ये घटनात्मक आरक्षण द्यावं यासाठी आम्ही शासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही आज पायी चालत चाललो आहे. 2 तारखेपर्यंत 2 जानेवारीपर्यंत नाही मिळाला तर ग्रामस्थ म्हणून किंवा ग्रामीण भागातले सोलापूरकर म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार 2 तारखेपर्यंत? आमची भूमिका एक जे महाराष्ट्राचं आमचं नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जी 2 महिन्याचं सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे त्या मागणीला आम्ही समर्थन करतो. फक्त आम्ही आज पायी चालत जाऊन सरकारला एवढंच निवेदन देणार आहे की 2 महिन्याच्या आत आम्हाला सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं. मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेला सकल मराठा समाज हा आजूबाजूच्या सर्व गावातील बहुधा महाराष्ट्रातील सर्व समाज जरांगे पाटील साहेबांच्या समर्थनात आहे. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. युवा उद्योजक माननीय श्री यश भैया नागेश करजगी यांच्या 19व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक यश करजगी मित्र परिवार, नागेश करजगी ऑर्किड स्कूल, नागेश करजगी यूथ फाउंडेशन आणि मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट कंदलगाव.